वेलकम स्टूडेंट्स, बीएससी सेकेंड ईयर थर्ड सेमिस्टर एंड दिस इज दी सिक्स्थ लेक्चर इन द सीरीज ऑफ मायक्रो प्रोसेसर. पण आजचं हे लेक्चर थोडंसं वेगळं आहे. आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मायक्रो प्रोसेसरची बेसिक इन्फॉर्मेशन सांगणार आहे, म्हणजे मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, ते कुठं कुठं वापरलं जातं, त्याचे उपयोग कसे होतात, मायक्रो प्रोसेसर आपण शिकतो आहोत ते कशासाठी शिकतो आहोत, मायक्रो प्रोसेसरचं आर्किटेक्चर म्हणजे काय, याचं एक 5-10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला गोषवारा देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे त्याची अंडरस्टँडिंग देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी आपण मायक्रो प्रोसेसर हे जे आहे, आर्किटेक्चर ऑफ मायक्रो प्रोसेसर, आर्किटेक्चर ऑफ मायक्रो प्रोसेसर हा आपला बीट आहे. हे आपलं बीएससी सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचा आपल्या युनिटचं नाव आहे, आपल्या या पेपरचं नाव आहे आर्किटेक्चर ऑफ मायक्रो प्रोसेसर. या आर्किटेक्चर मायक्रो प्रोसेसरचे आर्किटेक्चर आपण बीएससी सेकंड इयर आणि थर्ड सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत. आता तुम्हाला फर्स्ट इयरला पहिला पेपर होता इलेक्ट्रॉनिक्सचा, जनरल इलेक्ट्रॉनिक्सचा. सेकंड सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टरचा दुसरा पेपर होता डिजिटलचा. नंतर तिसरा पेपर पुन्हा येरुरकर सरांनी शिकवलेला इलेक्ट्रॉनिक्सचा, म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक्सचा. आणि चौथा पेपर होता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा. हा येरुरकर सरांनी शिकवला, हा मी शिकवला, हा येरुरकर सरांनी, हा मी. आणि हा पाचवा पेपर तुमचा होता प्रॅक्टिकलचा. असे एकूण तुमचे 5 पेपर झालेले आहेत. आता तुम्ही जेव्हा हे झाले फर्स्ट इयरचे पेपर, तुम्ही जेव्हा आता सेकंड इयरमध्ये प्रवेश घेतलात तेव्हा 6वा पेपर येरुरकर सर शिकवतील, 7वा पेपर मी शिकवेल, पुन्हा 8वा पेपर असेल तो येरुरकर सर शिकवतील, आणि हा जो 9वा पेपर आहे हा 9वा पेपर मी शिकवेल. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 प्रॅक्टिकलचे पेपर्स असतील. ओके, तर हे जे 2 पेपर्स आहेत हे 2 पेपर आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला, म्हणजे ॲक्च्युली थर्ड सेमिस्टरला शिकायचे. ओके, म्हणजे हे 5 पेपर संपले तुमचे. आता तुम्ही या पेपरमध्ये, हा पेपर जो आहे हा पेपर आहे आर्किटेक्चर ऑफ मायक्रो प्रोसेसरचा. ओके, तर या आर्किटेक्चर ऑफ मायक्रो प्रोसेसरची आपण सुरुवात करताना आधी आपण ज्या काही गोष्टी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात शिकलेल्या आहोत ते थोड्याशा रिवाईज केलेल्याच आहेत मी तशा पहिल्या लेक्चरमध्ये, पण आपण थोड्याशा पुन्हा एकदा रिवाईज करू. आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये नंबर सिस्टीम शिकलो, नंबर सिस्टीम, आणि या नंबर सिस्टीम्समध्ये आपण 4 नंबर सिस्टीम शिकलो. एक तर पहिली डेसिमल नंबर सिस्टीम, दुसरी हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, तिसरी ऑक्टल नंबर सिस्टीम आणि चौथी बायनरी नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस 10, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा बेस 16, ऑक्टल नंबर सिस्टीमचा बेस 8 आणि बायनरी नंबर सिस्टीमचा बेस 2. म्हणजे याच्यामध्ये 10 सिम्बॉल 0 पासून 9 पर्यंत, याच्यामध्ये 16 सिम्बॉल 0 पासून F पर्यंत, याच्यामध्ये 8 सिम्बॉल 0 पासून 7 पर्यंत आणि याच्यामध्ये 2 सिम्बॉल 0 आणि 1. आता ही जी बायनरी नंबर सिस्टीम आहे, ही बायनरी नंबर सिस्टीम कम्प्युटरसाठी किंवा कोणत्याही डिजिटल मशीनसाठी उपयोगाला येते. वेरॅज ही जी डेसिमल नंबर सिस्टीम आहे, ही डेसिमल नंबर सिस्टीम आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो, म्हणजे आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये ही नंबर सिस्टीम वापरतो आणि कम्प्युटरला ही नंबर सिस्टीम शिकतो. समजते? मग ह्या 2 नंबर सिस्टीम कशाला शिकलो आपण? तर या नंबर सिस्टीममध्ये आपण व्यवहार करणार आणि ही नंबर सिस्टीम कम्प्युटरला समजणार. मग आपले जे सगळे नंबर्स आहेत किंवा आपला जो सगळा, आता हे जे नंबर्स किंवा हे जे अक्षर असतील हे सगळे डाटा म्हणू आपण त्याला. आपला हा डाटा डेसिमल नंबर सिस्टीम किंवा कॅरेक्टर्सच्या स्वरूपात असेल तर याला बायनरीच्या स्वरूपात प्रत्येक वेळी कन्व्हर्ट करावं लागेल, म्हणजे कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेसिंग करू शकेल. प्रोसेसिंग करणे म्हणजे प्रक्रिया करणे. आता ही प्रक्रिया कम्प्युटर केव्हा करेल? तर हा डाटा सगळा त्याला जेव्हा बायनरी नंबरच्या स्वरूपात उपलब्ध होईल तेव्हा. आता ह्या बायनरी नंबरच्या स्वरूपात जर तुम्ही डाटा लिहायला गेलात तर ते फार अवघड होऊन जाईल, कारण बायनरी नंबर सिस्टीममध्ये आपण एका जागेला म्हणतो बिट, 4 जे असतील तर त्याला म्हणतो निबल, 8 असतील बिट म्हणजे 8 0 आणि 1 असतील कॉम्बिनेशन तर त्याला म्हणतो बाईट, आणि मग असे बाईटच्या आपण संदर्भात बोलत असतो. मग 1 किलोबाईट, 1 मेगाबाईट, 1 गिगाबाईट वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आपल्याला जर एखादे कुठलाही डेटा जेव्हा बायनरीमध्ये कन्व्हर्ट करायचा असतो तर तो खूप मोठा असा 0 आणि 1 चा संग्रह होतो आणि हे कन्व्हर्जन करणं आपल्याला अवघड जातं. म्हणून नेहमी आपलं जग आणि कम्प्युटरचं जग यांना जोडणारा जो दुवा आहे
हा हेक्साडेसिमल किंवा ऑक्टल नंबर सिस्टीमचा असतो. आपण जो मायक्रोप्रोसेसर शिकणार आहोत हे मी पुसतो पुन्हा एकदा, आणि आपण जो मायक्रोप्रोसेसर शिकणार आहोत किंवा आपण मायक्रोप्रोसेसरचं जो आर्किटेक्चर शिकणार आहोत त्या मायक्रोप्रोसेसरचं नाव आहे 8085A. हे त्या मायक्रोप्रोसेसरचं नाव आहे. आणि ह्या मायक्रोप्रोसेसरचा जी कंपनी आहे कोणी तयार केलेला आहे तर हा एंटेल कंपनीनं तयार केलेला मायक्रोप्रोसेसर आहे. आणि हा मायक्रोप्रोसेसर आपल्याला डिटेल शिकायचा आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये आपण जी काही इन्फॉर्मेशन किंवा जो काही डेटा किंवा जे काही प्रोग्रामिंग करणार आहोत हे सगळं प्रोग्रामिंग हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये करणार आहोत. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम वापरणार आहोत आपण त्याच्यासाठी. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही ते शिकलेला आहात, तरी पण मी त्याला थोडंसं रिवाईज करतो कारण आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये ही हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम खूप उपयोगाला ठरणार आहे. याच्यामध्ये 0 पासून F पर्यंत एवढे सिम्बॉल्स असतात प्रत्येक आकडा किंवा प्रत्येक नंबर एक्सप्रेस करण्यासाठी. मग हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमची उजळणी जर आपण लिहिली तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, आता इथं 10 ए बी सी डी अँड एफ. ओके, सो 0 to F एवढे सिम्बॉल्स असतात. मग या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा अरिथमॅटिक सुद्धा तुम्ही शिकलेला आहात. आता हा हेक्साडेसिमल नंबर जेव्हा आपण हेक्साडेसिमल नंबर टू बायनरी नंबर किंवा बायनरी नंबर टू हेक्साडेसिमल नंबर करतो तर तो भाग थोडासा लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण असं की ते आपल्याला 8085 उपयोगाला येणार आहे. समजा मी एक बाईट लिहिला 0101 1010, याला बाईट कशामुळे म्हणायचं तर हा एक निबल आहे आणि हा एक निबल आहे. निबलमध्ये 4 बीट, या निबलमध्ये 4 बीट, या दोघांची बेरीज केली तर 8 बीट होतात आणि या 8 बीटला आपण बाईट म्हणतो. हा मायक्रोप्रोसेसर याचा बघा 8 दोन ठिकाणी येतं. हे 8 काय दर्शवतं तर ह्या मायक्रोप्रोसेसरची वर्ड लेंथ. वर्ड लेंथ म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या काही लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. वर्ड लेंथ आहे 8 बीटची, म्हणजे मायक्रोप्रोसेसर एका वेळी 8 बीट पॅरलली प्रोसेस करू शकतो. म्हणजे त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यांचं अँडिंग, ऑरिंग हे सगळं तो एका वेळी 8 बीटचं करू शकतो. आता पॅरलल प्रोसेसिंग म्हणजे काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या 8 बीटचं जर तो प्रोसेसिंग करू शकत असेल तर प्रत्येक वेळी या 8085 जो डाटा आपण देऊ आणि जो डाटा आपण मायक्रोप्रोसेसरकडून घेऊ तो 8 बीटच्या स्वरूपात असेल. मायक्रोप्रोसेसरला जी इन्स्ट्रक्शन देऊ, आता इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर इन्स्ट्रक्शन म्हणजे मायक्रोप्रोसेसरला काम करायला सांगणं, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना. तर ती सूचना सुद्धा त्याच्या भाषेत आपल्याला द्यावी लागेल. पण त्याची भाषा कोणती आहे तर ती आहे बायनरी. मग बायनरी भाषेमध्ये आपण जर इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली तर खूप मोठे 0 आणि 1 पसारा होऊन जाईल. मग तो पसारा आटोपशीर व्हावा म्हणून आपण काय केलेलं आहे तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपण या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये लिहितो. मग हे हेक्साडेसिमल नंबर कसा तयार होतो तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं 0101 1010, समजा ही एक निबल हा एक निबल, तर या 4 बीटचा मिळून एक हेक्साडेसिमल नंबर तयार होतो. 0101 म्हणजे 101च याला म्हणता येईल. तर हे 4 आणि हे 5 म्हणजे आपण 5 म्हणू, आणि 1010 म्हणजे 9, 8 आणि 2, 10, तर 10 आपण काय म्हणतो हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये ए. तर हा 5A हा हेक्साडेसिमल नंबर झाला. ॲक्च्युअली मला काय लिहायचं आहे 0101 1010. सो दिस विल बी कन्व्हर्टेड, दिस विल बी ट्रान्सफॉर्म इन टू अ हेक्साडेसिमल नंबर विच इज 5A, आणि त्याच्या पुढे मी H लिहील. मी जेव्हा जेव्हा हे H लिहील या H चा अर्थ आहे हा हेक्साडेसिमल नंबर आहे. मायक्रोप्रोसेसर त्याला कन्व्हर्ट करून घेईल, त्याच्यासाठी त्याच्याकडे वेगळी सर्किटरी असेल. मायक्रोप्रोसेसर काय करेल या 5 बायनरीमध्ये कन्व्हर्ट करेल 4 बीटच्या, आणि या एला 4 बीटच्या बायनरीमध्ये कन्व्हर्ट करेल आणि स्वतःसाठी 8 बीट डेटा तयार करेल. ओके, तर याच्यासाठी आपल्याला जेव्हा जेव्हा मायक्रोप्रोसेसरशी संपर्क साधायचा आहे, मायक्रोप्रोसेसर बरोबर काम करायचं आहे, तेव्हा मायक्रोप्रोसेसर बरोबर काम करताना आपल्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमच वापरायची आहे. ओके, सो ही हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम तिथं उपयोगाला येणार आहे, आणि त्या हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमला वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारे मायक्रोप्रोसेसरला प्रोग्राम करणार आहोत. आता हे झालं मायक्रोप्रोसेसरशी आपण संपर्क कसा साधायचा. पण ॲक्च्युअली मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय आपण तो वर्ड सतत पाहतो, मायक्रो प्रोसेसर. आता हे मायक्रो म्हणजे काय तर मायक्रोला आपण मराठीमध्ये साधारणपणे लहान किंवा सूक्ष्म म्हणतो. ओके, मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र वगैरे. आणि हे प्रोसेसर, प्रोसेसर म्हणजे काय जो प्रक्रिया करतो तो प्रोसेसर किंवा प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया.
मग आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला मायक्रो प्रोसेसर म्हणतो तेव्हा तो लहान प्रक्रिया करतो असा त्याचा अर्थ होतो का? तर नाही होत. हे मी तुम्हाला सांगितलं, हे मुद्दाहून पुन्हा सांगतो, कारण मायक्रो प्रोसेसरची काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता खूप मोठी आहे. तर मायक्रो प्रोसेसर लहान प्रक्रिया करत नाही, तर मायक्रो प्रोसेसर खूप मोठे मोठे प्रोसेसिंग करतो, म्हणजे लार्ज डेटा, नंतर त्याची स्पीड ट्रिमेंडस आहे आणि तो खूप मोठी मेमरी ॲक्सेस करू शकतो. म्हणजे हे सुद्धा खूप मोठं आहे, स्पीड सुद्धा खूप जास्त आहे, मेमरी सुद्धा खूप जास्त ॲक्सेस करू शकतो. म्हणजे या कोणत्याही बाबतीमध्ये तो सूक्ष्म नाही किंवा लहान नाही. मग हे लहान कशासाठी म्हटलं आहे त्याला? तर त्याचा आकार लहान आहे, त्याचा आकार खूप लहान आहे. म्हणजे मायक्रो प्रोसेसर जो खूप मोठे मोठे कोट्यावधी ऑपरेशन्स एका सेकंदात करू शकतो किंवा सेकंदाच्या अगदी लहानशा भागात करू शकतो, त्याचा आकार खूप लहान आहे. लहान म्हणजे किती? तर तुमच्या अंगठ्या एवढा आहे. म्हणजे हा अंगठा जो दिसतोय तुम्हाला माझा, हा अंगठा जेवढा आहे तेवढीच ती आय सी असेल. आणि त्या आय सीला आय सी म्हणजे काय आपण ते थोडंसं मराठीत समजून घेऊ. आय सी तुम्ही फर्स्ट इयरला मी तुम्हाला दाखवली होती, आपण काही कामही केली त्या आय सीवर. तर या आय सीला म्हणतो आपण इंटिग्रेटेड चिप. म्हणजे ही इंटिग्रेटेड चकती असते. आणि ही चिप कशाची असते? तर ही जनरली सिलिकॉनची असते किंवा जर्मेनियमची असते, या दोन धातूपैकी एका सेमीकंडक्टर मटेरियलची ही चिप असते. आणि या चिपवर मोठं सर्किट ड्रॉ केलेलं असतं, म्हणजे अनेक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. तुम्ही मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट शिकलात, येणूरकर सरांनी तुम्हाला शिकवलं, ट्रान्झिस्टर, डायोड, रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, हे सगळे आणि अशा प्रकारचे अनेक काही सुधारित इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसुद्धा, हे सगळे कंपोनंट जे आहेत हे कंपोनंट या एका इंटिग्रेटेड चिपवर कोरलेले असतात. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कार्व्हिंग, CARVING, कार्व्हिंग म्हणजे कोरणे, कोरणे म्हणजे आपण कोरतो ना एखादी गोष्ट अशी बारीक नक्षीकाम करतो, तसं नक्षीकाम केलेलं असतं या सिलिकॉनच्या चिपवर. या चिपला जनरली वेफर म्हणायची पद्धत आहे. वेफर, वेफर म्हणजे बटाट्याची जशी चकती असते ना, तर बटाट्याची वेफर असते, तसं वेफर असतं. आणि त्या वेफरवर ही सगळी सर्किटरी लिहिलेली असते. आणि ही सगळी सर्किटरी आपल्याला मायक्रो प्रोसेसरमध्ये जी असते ती अतिशय लहान स्वरूपात लहान आकारामध्ये उपलब्ध असते. आता मायक्रो प्रोसेसर दिसतो कसा? तर मी तुम्हाला जे पाठीमागचं एक लेक्चरमध्ये मायक्रो प्रोसेसर तुम्हाला दोन्हीकडून असा छानपैकी ठेवून दाखवला होता आकृती त्याची, पण तो ॲक्च्युअली दिसतो कसा? तर तो मायक्रो प्रोसेसर मी समजा असं काढली, त्याची आय सी काढली, तर तो असा दिसतो. ही आय सी आहे त्याची मायक्रो प्रोसेसर. आणि या मायक्रो प्रोसेसरच्या पाठीवर नेहमी त्याचा नंबर लिहिलेला असतो, 8085A. आणखी काही माहिती लिहिलेली असते, म्हणजे तो कोणत्या कंपनीचा आहे, कोणत्या देशाने त्याला प्रोड्यूस केलं आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी लिहिल्या असतात. आणि या मायक्रो प्रोसेसरच्या या बाजूला अशा 40 पिन असतात. इथल्या पिनला आपण पहिली पिन म्हणतो, ही शेवटची पिन 20वी असते. इथं जी पिन येते त्याला आपण 21वी पिन म्हणतो, मग ही 22वी, आणि इथं जी शेवटची पिन येते त्याला 40वी पिन म्हणतो. या पिन म्हणजे ह्या मायक्रो प्रोसेसरचं बाहेरच्या जगाशी आपण वायरनं कनेक्शन करण्यासाठी या पिन्स वापरतो. ह्या 8085A मायक्रो प्रोसेसर आहे. आता हा मायक्रो प्रोसेसर हा 8-bit आहे, म्हणजे आपण त्याचे काही स्पेसिफिकेशनसुद्धा पाहू. 8085 मायक्रो प्रोसेसरचं पहिलं स्पेसिफिकेशन म्हणजे हा 8-bit मायक्रो प्रोसेसर आहे. 8-bit मायक्रो प्रोसेसर म्हणजे तो एका वेळी 8-bitचं प्रोसेसिंग करू शकतो. म्हणजे त्या प्रोसेसिंगमध्ये त्याला ॲरिथमॅटिक ऑपरेशन करू शकतो तो, किंवा लॉजिकल ऑपरेशन करू शकतो. म्हणजे दोन प्रकारचे ऑपरेशन मायक्रो प्रोसेसर करू शकतो, ॲरिथमॅटिक ऑपरेशन आणि लॉजिकल ऑपरेशन. या ॲरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये कोणते कोणते इन्क्लूड होतात? तर तो बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. मग बेरजेला आपण गुणाकारामध्ये कन्व्हर्ट करू शकतो, वजाबाकीला आपण भागाकारामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे हे चार बेसिक ऑपरेशन जे आहेत ॲरिथमॅटिक ऑपरेशन, ते तर तो करू शकतो. पण त्याच्यानंतरसुद्धा काही इन्क्रीमेंटचे फंक्शन्स, काही डिक्रीमेंटचे फंक्शन्स वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ऑपरेशनला आपण ॲरिथमॅटिक ऑपरेशन म्हणतो. ॲरिथमॅटिक म्हणजे आकड्यांवर, ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स, आकड्यांवर असलेले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, असे ऑपरेशन्स हे सगळे इथे केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण मागच्या वर्षी जे लॉजिकल गेट्स शिकलो किंवा लॉजिकल ऑपरेशन्स शिकलो, त्या लॉजिकल ऑपरेशनमध्ये ऑर, एक्स ऑर, अँड हे सगळे ऑपरेशन आपण शिकलेलो आहोत. नंतर नॉर ऑपरेशन आपण शिकलो. तर हे लॉजिकल ऑपरेशन्स कशावर केले जातात?
हे बायनरी नंबरवर केले जातात. आणि मायक्रो प्रोसेसर काय प्रोसेस करतो, तर बायनरी नंबर प्रोसेस करतो. म्हणून तो मायक्रो प्रोसेसर ऑर एक्सऑर अँड नॉर असे ऑपरेशन सुद्धा करू शकतो. जेव्हा तो अशा प्रकारचे लॉजिकल ऑपरेशन करतो तेव्हा त्याला म्हणतात आपण लॉजिकल ऑपरेशन्स. आणि अशा प्रकारच्या बेरजा वजाबा किंवा गुणाकार भागाकार जर त्यानं केलं त्याला म्हणायचं अरिथमेटिक ऑपरेशन. मग तो अरिथमेटिक ऑपरेशन सुद्धा करू शकतो, लॉजिकल ऑपरेशन्स करू शकतो. आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये असा एक भाग असतो जो अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स करू शकतो, त्याला आपण म्हणतो ALU, म्हणजे अरिथमेटिक लॉजिक युनिट. आता हे अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट काय असतं ते आपण नंतर पाहू, पण तो अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट एका वेळी 8 बिटला प्रोसेस करू शकतो. मी तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन सांगत होतो. तर पहिलं स्पेसिफिकेशन आहे हा 8 बिटचा मायक्रो प्रोसेसर आहे, हे पहिलं स्पेसिफिकेशन. आता याची जी IC येते ती 40 पिनची IC असते. महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे याला 40 कनेक्शन करावे लागतात. जर या मायक्रो प्रोसेसरकडून तुम्हाला काही काम करून घ्यायचं तर याला अनेक IC आजूबाजूला जोडावे लागतील. त्या IC आपण पेरिफेरल IC म्हणतो. या पेरिफेरल IC सुद्धा मायक्रो प्रोसेसरशी या 40 पिननी जोडलेले असतात. याच्या व्यतिरिक्त या मायक्रो प्रोसेसरला आपण +5 व्होल्ट एवढा सप्लाय देतो, म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय किंवा त्याला पॉवर सप्लाय आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट पॉवरशिवाय चालत नाही. मायक्रो प्रोसेसरला काम करून घेण्यासाठी, मायक्रो प्रोसेसरच्याकडून काम करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला 5 व्होल्टचा सप्लाय लागतो. त्याच्या व्यतिरिक्त ह्या मायक्रो प्रोसेसरला स्वतःचं एक घड्याळ आहे आणि त्या घड्याळाची फ्रिक्वेन्सी आहे 3 MHz. म्हणजे मायक्रो प्रोसेसर 8 बिटचा आहे, 40 पिनचा आहे, 5 व्होल्टवर काम करतो आणि 3 MHz त्याची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे. क्लॉक म्हणजे काय हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे ह्या काही स्पेसिफिकेशनद्वारे मायक्रो प्रोसेसर काम करतो. मायक्रो प्रोसेसर आपण वापरू शकतो, त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग करून घेऊ शकतो. हे जे स्पेसिफिकेशन्स आहेत या स्पेसिफिकेशनला आपल्याला मायक्रो प्रोसेसरचा अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे. आता मायक्रो प्रोसेसर पुन्हा एकदा लिहितो मी, मायक्रो प्रोसेसर कुठं वापरला जातो, हा कशासाठी वापरला जातो, तर मायक्रो प्रोसेसर हा अनेक सिस्टीम्समध्ये वापरला जातो. मग ह्या सिस्टीम्स कोणत्या असतात, तर या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स असतात. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि ज्या डिजिटली काम करतात, डिजिटली काम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. समजा तुम्ही एखादी साऊंड सिस्टीम घेतली, ती साऊंड सिस्टीम डिजिटली ऑपरेट होते आणि या डिजिटली ऑपरेशनसाठी, त्याचा रिमोट चालण्यासाठी, त्याचा आवाज मोठा करणं, लहान करणं, त्याच्यातले फ्रिक्वेन्सीज ॲडजस्ट करणं, त्याचा ट्विटर मोठा करणं, बास कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॉनिटर करण्यासाठी मायक्रो प्रोसेसर वापरला जातो. म्हणजे साऊंड सिस्टीमसुद्धा मायक्रो प्रोसेसरवर अवलंबून असते. आणि या अवलंबून असण्याला आपण म्हणतो मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम. म्हणजे मायक्रो प्रोसेसरवर अवलंबून असलेली सिस्टीम. आणि अशा मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीममध्ये मायक्रो प्रोसेसर्स वापरले जातात. तुम्ही जो कम्प्युटर वापरता, तुम्ही जो फोन वापरता, तुम्ही जो मायक्रोवेव्ह वापरता, तुम्ही जो TV वापरता, तुम्ही जो कुठलंही स्मार्ट डिव्हाइस वापरला, तुम्ही पॉडकास्ट वापरलं, या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी, त्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी, डेटा त्याच्यामध्ये अक्युम्युलेट करण्यासाठी, डेटा ॲक्सेस करण्यासाठी हे मायक्रो प्रोसेसर वापरले जातात. आणि या सगळ्या सिस्टीम्स ज्या आहेत या मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम्स आहेत. आणि मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीममध्ये एकच मायक्रो प्रोसेसर असतो का, किंवा आपण जो शिकतो आहोत तो एकच मायक्रो प्रोसेसर आहे का इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये, तर तसं नाही. मायक्रो प्रोसेसरची पहिली जनरेशन जी सुरू झाली ही 4-bit मायक्रो प्रोसेसरपासून सुरू झाली. म्हणजे त्याच्यामध्ये हा फक्त एका निबलचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, अँडिंग, ऑरिंग वगैरे ॲडिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स करू शकत होता. या आपल्या 4-bit मायक्रो प्रोसेसर याला आपण फर्स्ट जनरेशन म्हणू, किंवा पहिल्यांदा आलेला मायक्रो प्रोसेसर. ॲक्च्युली हा मायक्रो प्रोसेसर खूप कमी त्याची स्ट्रेंथ होती. त्याच्यानंतर आला 8-bitचा मायक्रो प्रोसेसर जो आपण शिकतो आहोत, तो साधारण 70 ते 72 या वर्षाच्या दरम्यान आला. आणि याला आपण सेकंड म्हणू, म्हणजे दुसरी पिढी त्याची. 8-bitचा मायक्रो प्रोसेसर आला. 8-bitच्या नंतर डेफिनेटली येईल तो 16-bitचा मायक्रो प्रोसेसर येईल. आता मी तुम्हाला एक होमवर्कसुद्धा सांगणार आहे, 4 नंतर 8च का आलं, 8 नंतर 16च का आलं हे तुम्ही शोधून काढायचं. आणि हा 16-bitचा याच्यासाठी आपण 3rd generationचं मायक्रो, हे जे होते पेंटियम, तुम्हाला मोठे तुमचे काका वडील त्यांना विचारा की पेंटियमचे कम्प्युटर्स कसे होते, हे कम्प्युटर याच्यामध्ये 16-bitचा मायक्रो प्रोसेसर वापरला जायचा. त्याच्यानंतर आला 32-bitचा मायक्रो प्रोसेसर. या 32-bitच्या मायक्रो प्रोसेसरला आपण 4th generation म्हणू. आणि आता जो तुम्ही मायक्रो प्रोसेसर वापरत आहात, किंवा आता जो कम्प्युटर वापरत आहात, हा 64-bitचा. तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करायला घेता तेव्हा त्याचे 2 व्हर्जन असतात बघा, 32-bitचं व्हर्जन वेगळं, 64-bitचं व्हर्जन वेगळं.
तर हे 64-बिटचं व्हर्जन म्हणजे काय, तर हे 64-बिटचं व्हर्जन म्हणजे नवीन लेटेस्ट आणि त्याला आपण पाचवी पिढी म्हणू किंवा फिफ्थ जनरेशन म्हणू. या 64-बिटचं मायक्रो प्रोसेसर आताच्या कम्प्युटरमध्ये वापरलेलं असतं. म्हणजे तुम्ही कम्प्युटर जेव्हा विकत घ्यायला जाता तेव्हा कन्फिग्युरेशन त्याला विचारता तेव्हा तो म्हणतो याच्यामध्ये 64-बिटचा मायक्रो प्रोसेसर आहे. म्हणजे तो एकाच वेळी 64-बिटची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकतो. मी बघा त्याची स्पीड एका पल्सवर क्लॉक पल्सवर तो 64 जागांची बेरीज एकाच वेळी करू शकतो आणि त्याची त्याची जी स्पीड आहे ती स्पीडसुद्धा खूप वाढलेली असते. याची स्पीड म्हणजे त्याचं क्लॉक फ्रिक्वेन्सी याची कमी होती, पुन्हा याची क्लॉक फ्रिक्वेन्सी वाढली, त्याच्यापेक्षा याची जास्त, त्याच्यापेक्षा 32-बिटची जास्त आणि 64-बिटची. आता तुम्ही हा मायक्रोप्रोसेसर विचारला तर तो काही गिगाहर्ट्समध्ये काम करतो, म्हणजे प्रचंड स्पीडनं तो काम करतो. आता हे जे सगळे मायक्रोप्रोसेसर आहेत या सगळ्या मायक्रोप्रोसेसरला आपण नाही विचारलं, त्याचा काही अभ्यास केला नाही, आपण 4-बिटचा सुद्धा अभ्यास केला नाही, आपण निवडला 8-बिटचा मायक्रोप्रोसेसर. कशासाठी? तर 8-बिटचा मायक्रोप्रोसेसर जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा आपल्याला मायक्रोप्रोसेसरचे बेसिक्स सगळे माहीत होतील आणि हे सगळे बेसिक्स आपल्याला पुढचे मायक्रोप्रोसेसर समजावून घेण्यासाठी उपयोगाला ठरतील. ओके, आणि आता मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये एक मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीमची एक डायग्राम दाखवतो काढून. आता हा मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीम आहे, इथे तुम्ही त्याला म्हणता इनपुट किंवा इनपुट डिव्हाइस, इथे त्याला आउटपुट डिव्हाइस जोडलेला असतो आणि इथे मेमरी आहे, मेमरी युनिट जोडलेलं असतं. आणि हे जे आहे हे असतं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे नथिंग, याच्या हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच असतो मायक्रो प्रोसेसर. हा मायक्रो प्रोसेसर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच त्याचा असतो ब्रेन. कुठल्याही मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीमचा किंवा कम्प्युटरचा किंवा कुठल्याही डिजिटल सिस्टीमचा मेंदू, त्याचा बौद्धिक काम करणारा, त्याचं संपूर्ण प्रोसेसिंग करणारा, त्याच्यावर कंट्रोल ठेवणारा असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि त्या तो ब्रेन असतो मायक्रोप्रोसेसर. तर आपल्याला मायक्रोप्रोसेसर शिकायचा आहे म्हणजे कम्प्युटरचा मेंदू समजून घ्यायचा आहे. ओके, तर हे इनपुट डिव्हाइस हे CPU ला जोडलेलं असतं अशा पद्धतीनं. हा जो बाण दिसतोय तो फ्लो ऑफ डाटा सांगतो, म्हणजे इनपुट डिव्हाइसकडून डाटा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटकडे जाऊ शकतो. हे मायक्रोप्रोसेसर करतो मी. आणि नंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आउटपुट डिव्हाइसला एकाच डायरेक्शन, याला म्हणायचं युनिडायरेक्शनल बस, बस वगैरे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि तेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मेमरीला मात्र बाय डायरेक्शनल बसनं जोडलेलं असतं, म्हणजे मायक्रोप्रोसेसर मेमरीला डाटा देऊ शकतो आणि मेमरीकडून डाटा घेऊ शकतो. अशा प्रकारे ही जी सिस्टीम आहे ही मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीम आहे आणि ह्या मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीमचा मेंदू किंवा सेंट्रल पार्ट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आपल्याला समजून घ्यायचं आणि तेच आपण 8085 स्वरूपात समजून घेणार आहोत. त्याला पण असं फिक्स ए लावायचं आपल्याला, 8085A हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण आत्तापर्यंत काय काय समजून घेतलं आहे त्याच्यामध्ये, तर आपण त्याच्यामध्ये डिमल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय किंवा ॲड्रेस बस म्हणजे काय, क्लॉक म्हणजे काय, क्लॉक कसं वापरलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत समजून घेतलेल्या आहेत. आता आपण यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा तुम्हाला स्लाईड्स दाखवतो, माझ्या राहिलेल्या पुढच्या ज्या स्लाईड्स आहेत. फक्त आज मी हे लेक्चर तुम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे की काही बेसिक गोष्टी आपण या गोष्टी मायक्रोप्रोसेसरच्या संदर्भात, आणि मायक्रोप्रोसेसरच्या संदर्भात भरपूर डील लिटरेचर सुद्धा तुमच्या इंटरनेटवर अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तर हे थोडंसं बेसिक मी मायक्रोप्रोसेसरच्या संदर्भात सांगितलं. हा लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा. ते तुम्ही आत्तापर्यंत मला कुठल्याच लेक्चरच्या बद्दल सांगितलेलं नाही आहे, पण हे लेक्चर कसं वाटलं ते सांगा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सोमवारी आपलं एक ऑनलाईन आपण मीटिंग घेतो आहोत सगळ्या विद्यार्थ्यांची 12:30 गुगल मीटवर. तर येणूरकर सर तुम्हाला त्याचा मीटिंगचा आय डी पाठवतील, तर मीटिंगचा आय डी क्लिक करून तुम्ही त्याला जॉईन व्हा, ती आपण नंतर तिथं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं बोलता येईल. बाकी थँक्यू.